नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह आणि दाबा बेल उल्वे सेक्टर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात तोंडावर रुमाल बांधून आलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी यांनी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्य आणि अन्य एकावर लोखंडी रॉड आणि गुप्तीसारख्या धारधार शस्त्रानं प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी तेवीस जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे सदस्य वितेश म्हात्रे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते अश्विन नाईक हे उलव्यातील सेक्टर एकोणीस से येथील भाजपा कार्यालयात बसले असताना तोंडावर मास्क लावून मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात चार ते पाच गुंडांनी लोखंडी रॉड आणि गुप्तीने भॅड हल्ला केला या हल्ल्यात अमर म्हात्रे यांच्या डोक्यावर गुप्तीचा फटका बसल्याने गंभीर दुखापत झाली आहे तर वितेश म्हात्रे आणि अश्विन नाईक यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून हल्लेखोर पसार झाले या घटनेमुळे उलवे नोडमध्ये दहशत पसरली आहे अमन म्हात्रे आणि वितेश म्हात्रे यांना जिवे मारण्याचा हा कट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तर यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते अश्विन नाईक यांच्यावर मात्र नाहक हल्ला झाल्याचा चाह बोलला जात आहे हा भेड हल्ला राजकीय झाला असल्याचा संशय भाजप कार्यकर्ते व्यक्त करत आहेत याबाबत पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ तपास सुरू केला आहे वादळवारा लाईव्ह साठी राजभंडारी पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन